चक्कर काय येते आपल्याला म्हणजे सनस्ट्रोक जेव्हा होतो किंवा उन्हात जाऊन आल्यावर थांब मला चक्कर आले असे बसतात बघ oh. बाजार करून आल्यावर oh, 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 oh. तसं काय होतं कारण जेव्हा वॉटर लेवल्स कमी होतात तर तेव्हा मेंदूचं पण आपल्याला ते, आप ते सांगतं की मला थोडं सिस्टम शट डाऊन करायला हवंय झेपत नाहीये मला तेवढं लेवल्स ठेवायला सिग्नल पोचायला म्हणून तसं होतं एका उसाच्या रसात म्हणजे रसाच्या ग्लासमध्ये तो छोटा असतो तो, तो हा फुल ग्लास नाही फाय टू हंड्रेड एम एल ग्लास जो असतो त्याच्यात सात चमचे साखर असते Uh, उन्हाळा आला म्हणजे मला माझ्या माझी टेंडन्सी आहे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन व्हायची असं नसतं उन्हाळा आला म्हणजे तुमची टेंडन्सी आहे तुम्ही कमी पाणी पिताय याची तर त्याचे वाढवा इज ऑल दॅट का खायला सांगतात उन्हाळ्यात सब्ज्या कारण त्यात फायबर खूप आहे आणि उन्हाळ्यात ओव्हरऑल आपलं पाणी कमी झाल्यामुळे पिणं कमी झाल्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं लोकांना खूप मग सब्ज्या ते भिजत घालून त्याचं पाणी जे पिताय अटलिस्ट तेवढं पाणी जात आहे सब्जात पण अब्जॉर्ब झालं असतं बरंच पाणी आणि फायबर वाढतं तर त्यामुळे तुम्हाला खूप लोकांना उन्हाळीचा त्रास हा फक्त शूचाच नाही शीचा पण असतो oh. मे महिना गेला hmm. की जून मध्ये परत कशाचे पेशंट वाढतात सगळ्यात आधी वाढतात ते शुगर सगळ्यांच्या oh. वाढलेले असतात वर एक तर सीजनल फ्रूट आहे फक्त एकदाच येतो वर्षात ना आंबा आणि मग ते खूप असतं की उष्णता असते खायचं नाही आणि आपल्याला आंब्याचं तर सगळंच खायचं असतं आंबा खायचा असतो अमरस खायचा असतो मँगो आइसक्रीम खायचं असतं मस्तानी खायचं मस्तानी खायचं सगळं खायचं असतं तर खाल्ल्याला चालतो का तर आंबा हॅलो ललो लो लो हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे द दुक्त मुक्टशा छाया नव्या कोऱ्या खास समर स्पेशल एपिसोडमध्ये तुम्ही उन्हाने करपला असाल आणि तुम्हाला असं सतत डिहायड्रेट होतंय आणि तुम्हाला सतत असं वाटतं की बापरे काय हा उन्हाळा कसा सहन होणार आहे आत्ता तर फक्त एप्रिल आला अजून मे यायचा आहे जून यायचं आहे कसं सहन करायचं ह्याच्यासाठीच आजचा सा एपिसोड yes, मला एक खूप भारी वाटते की जेव्हापासून पॉडकास्ट सुरू केलेत ना के तेव्हापासून ती सवय बंद झाली की <laughs> <laughs> आता हे त्रास होतात का आपण गुगल करू आता हे होत आहे का अच्छा चला पॉडकास्ट करू उन्हाळ्याचा त्रास होतोय म्हणून आम्ही आज आम्ही त्याला बोलवलंय काय खायला पाहिजे काय काळजी घ्यायला पाहिजे उन्हाळ्यात तर वेलकम अमिता अमिता गद्रे तिला ओळखता तुम्ही सगळे क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट आहे याच्या आधीच्या पण एपिसोड्सना ती येऊन गेलेली आहे आणि शीज हिअर टू हेल्प अस अंडरस्टँड की काय काळजी घेतली पाहिजे उन्हाळ्यात वेगवेगळ्या गोष्टींची वेलकम अमिता थँक्यू आणि जर मी थोडासा असा एवढा बारीक दिसत असेल तुम्हाला तर त्याचं कारण अमित आहे येस आणि आता परवा जाणार आहे बापरे खर म्हणजे लिटरली आपण पंधरा दिवसापूर्वी बोललो होतो तर इतकं ते वेव्ह आणि ह्या सगळ्या गोष्टींनी ना सतत डिहायड्रेट होतोय आणि काय किती पाणी पिऊ किती गार काय खाऊ कळत नाही सो पहिली गोष्ट म्हणजे हायड्रेट कसं ठेवायचं स्वतःला खूप पाणी प्या पाणी पिऊन म्हणजे किती पाणी पिऊ आणि काय गार किती पिऊ पाणी प्या तुम्ही ते कुठल्याही टेम्परेचरचं जर पिताय तर डजंट मेकअ म्हणजे त्याने काही फरक नाही पडत तुम्ही गार पाणी प्या माठातलं प्या त्याच्यात तुम्हाला वाळा घालून प्यायचं आहे तर प्या तुम्हाला म्हणजे फ्रीजच्या पाण्यात वाळा घालून प्यायचं आहे तर प्या बर्फ घालून <laughs> प्या कुठलाही फॉर्मॅट असो पाण्याचं पण पाणी प्या कारण नथिंग लाईक यु नो डिहायड्रेटिंग युअर सेल्फ टू वॉटर कारण डिहायड्रेशन म्हणजे पाणी कमी नाही आपल्या शरीरात तर मग पाणी कमी म्हटल्यावर कॉमन सेन्स आहे हा की तुम्ही आपण पाणीच प्यायला पाहिजे बरं असं काही होऊ शकतं का की आपण खूप पाणी पेलोय आणि मग त्याचा आपल्याला त्रास आहे हा पण एक प्रश्न असतो oh. तर तुम्हाला आपल्याला जनरली आपण जर पाणी प्यायला लागलो ना की आ, आफ्टर अ पॉइंट अशी तडस लागल्या होतं oh. तसं जर लागलं ला, तेवढं झालं तर मग ठीक आहे मग थांबवा थोड्या वेळ सेटल होतं एनिवे पण आत्ता जितकं गरम आहे ना तर त्याच्यात तुम्ही तिथपर्यंत तेवढ्या लेवलपर्यंत पण पर पाणी प्यायलं दरवेळी तरी काही खरंच हरकत नाही काय होईल okay. फार फार तर चार वेळा शू करायला जास्त जायला लागेल पण ऍटलीस्ट तुम्हाला डिहायड्रेशन तरी होणार नाही असं किती पाणी प्यायचं म्हणजे असं लिटरमध्ये जर समजा कन्सिडर करायचं असेल तर किती पाणी प्यायला पाहिजे बघ आता साधारण जर आपण बघितलं तर तीन लिटर तीन ते चार लिटर तुम्ही जर व्यायाम जास्त करत असाल तर यू कॅन इव्हन इनक्रीज दॅट थोडं अजून पण ठेवून पिऊ शकता पण म्हणजे तुम्ही ह्याच्या कमी पिऊ नका की ज्या पद्धतीचा उन्हाळा आहे तेवढा एरवी आम्ही म्हणतो की आठ ते बारा ग्लास किंवा तुम्ही असं प्यायला पाहिजे ते ही हा नंबर जो आहे हा आकडा जो आहे ॲब्सल्यूट नाही आहे म्हणजे तो साधारणपणे लोकांना किती तहान लागते एवढ्यावर आता काहींना जास्त तहान लागते काहींना कमी तहान लागते पण त्याच्याहून म्हणजे मी किती पाणी प्यायली आहे किंवा किती ग्लास पाणी प्यायले हे मोजण्यापेक्षा ना तुम्ही बघा की दरवेळी जेव्हा तुम्ही बाथरूमला जात आहे तर तेव्हा तुमची शी शू जी आहे ती क्लिअर आहे की नाही म्हणजे hmm. डार्क येलो नसता कामा right. ती अशी लाईट येलो किंवा क्लिअर पूर्णपणे okay. ट्रान्सपरंट अशी जर असेल तर म्हणजे तुम्ही वेल हायड्रेटेड राहतात ह्याच्यासारखं म्हणजे एक्सिलेंट टेस्ट नाही आहे काही म्हणजे कोणीही तुम्हाला वेगळ्यानं म्हणजे असं अनलेस एन्टील देर सिंग युअर युअर ते सांगू नाही शकणार की तुम्ही खरंच व्यवस्थित हायड्रेटेड आहात की नाही तर त्यामुळे तुमचं तुम्हाला करता येतं थँकफुली सोप्या पद्धतीने काही लॅब मध्ये जाऊनच बाथरूमला जायला लागते असं नाहीये त्याच्यासाठी सो यू कॅन डू दॅट सिम्पल टेस्ट म्हणजे मला समाधान हो तर मी पाणी प्यायले आणि जितके वेळा तहान लागते तेव्हा त्या त्याला ती तहान जी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता पाणी जर मी पित राहिले तर माय युरिन इज अ बेस्ट इंडिकेटर मी मला कशी होते तेवढंच बघायचं म्हणजे असं एवढं पाणी पिऊन त्रास होऊ शकतो म्हणून मग घाबरून पाणी प्यायचं नाही असं नका करू कारण डिहायड्रेशननी खूप जास्त तुम्हाला त्रास होऊ शकतात म्हणजे आता उन्हाळ्यात लोकांचे मायग्रेन्स पण वाढतात वन ऑफ द मोस्ट कॉमन लाईक से कॉज म्हणजे मायग्रेन हे जे म्हणजे तुम्हाला uh, त्याला मराठीत काय म्हणतात अर्ध शिशी ना तर हो कारण अर्ध तुमचं डोकं दुखतं ना मायग्रेनचं ना ऊन हे खूप मोठं एक ट्रिगर असतं कारण मायग्रेनचे वेगवेगळे ट्रिगर्स असतात oh. तर काहींना उन्हामुळे होतं काहींना डिहायड्रेशन mm. म्हणजे पाणी कमी असेल तर त्याच्याने होतं काहींना खूप जास्त भूक लागत असेल म्हणजे खूप काळ oh. जर ते उपाशी पोटी oh. त्यांना जर राहिले oh. तर त्यांनी होतं तर अशा वेळी किंवा झोप नाही झाली तर ह्या सगळ्यात तुम्हाला हायड्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण जर पाणी नीट पिया पित राहिलो तर एनिवे आपल्याला हायड्रेशन इज ऑन पॉइंट मग त्याच्याने तुम्हाला पाणी व्यवस्थित पिण्याचा इम्पॅक्ट तुमच्या झोपेवर पण असतो तर ते पण रेग्युलेट होत राहतं हो तुमचं नीट आणि तुमचं भूक ज्या सगळ्या ज्या सायकल्स आहेत ते पण तुम्ही डिहायड्रेट नसाल तर मग तुम्हाला भूक तेवढं जे काही खावं तर ते लाईक यु नो दॅट हॅपन्स सो दॅट इज अनदर थिंग की तुम्ही अवॉइड करू शकता जर तुम्ही नीट हायड्रेशन लेवल्स उन्हाळ्यात खास करून जर ठेवलेले असतील तर आणि तिसरं म्हणजे युरीन इन्फेक्शन कारण बायकांमध्ये पुरुषांमध्येही होतं पण बायकांमध्ये युरिन इन्फेक्शन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जे असतात ते खूप कॉमन असतात आणि ते एकदा टिपिकली असं एक असं गैरसमज आहे की आपण जर बाहेरचं म्हणजे पब्लिक वॉशरूम जर वापरलं तरच आपल्याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होणं असं अजिबात नाही आहे तुम्ही पाणी कमी प्यायल्याने पण तुम्हाला युटीआय होऊ शकतात हो oh, हे माहिती कारण त्याचे जे म्हणजे मायक्रोबियल इन्फेक्शनमुळे होतं की नाही तर ते सर्रास आपल्या शरीरात अवतीभवती ते प्रेझेंट असतात म्हणजे बाहेरच्या वॉशरूम वॉशरूममध्ये नाही घरच्या पण वॉशरूममध्ये असतातच तस मायक्रोब्स hmm. आणि त्याच्यात जर आपण पाणी कमी पित असतो असलो तर मग ते त्याची वाढ म्हणजे इट बिकम्स एन एन्व्हायरमेंट की ज्याने ते अजून तुमचं इन्फेक्शन वाढणार आहे तर मग तुम्हाला किंवा जर तसं सबलिमिनल म्हणजे थोडं जर तुम्हाला ऑलरेडी इन्फेक्शन आहे आणि मग त्याच्यात पाणी पण तुम्ही पित नाहीये तर मग ते इन्फेक्शनची लेवल वाढत मग तुम्हाला म्हणजे शू करताना त्रास होणं किंवा रक्त येणं किंवा मग त्याच्यामुळे ताप येणं भयंकर पोटात दुखणं असे बरेच प्रकार होऊ शकतात आणि कम्प्लिटली प्रिव्हेंटेबल आहे रे म्हणजे असं अजिबात oh. नाहीये की उन्हाळा आला म्हणजे मला माझ्या माझी टेंडन्सी आहे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन व्हायची असं नसतं आला म्हणजे तुमची टेंडन्सी आहे तुम्ही कमी पाणी पिता याची तर त्याचे वाढवा इज इज ऑल दॅट बऱ्याच स्पेशली उन्हाळ्यात ते मीच असत ना की डायरेक्ट बाहेर न आल्यावरती थंड पाणी पिऊ नको दोन मिनिटं थांब आणि मग पाणी पी किंवा फ्रीजमधलं पाणी पिऊ नका त्यांनी जास्त डिहायड्रेट होतं किंवा वाळ्याचं पाणी प्या तरच चांगलं असतं माठातलं हे पण म्हणतात की मिक्स पाणी प्यायचो नाही मिक्स पाणी प्यायला की त्रास होतो असं काहीही मिथ असतं हो बर्फ नका राहू दे खूप लिस्ट आहे त्याला आणि त्याच्याने होणारे प्रकार म्हणजे तुम्हाला एक तर त्रास होऊ शकतो किंवा असे रॅन्ड होतो थंड पाणी म्हणजे फ्रिज मध्ये डायरेक्ट पाणी पिलो की ब्लूटिंग होता जाड होता तुम्ही तर तसं पण म्हणजे कारण हा हे खूप कसिस्टेंट मिथ आहे म्हणजे की तुम्ही फ्रीज मधलं पाणी प्यायल्यावर तुमचं वजन वाढेल असं पण तसं काही होत नाही आणि तुम्हाला जे हवं त्या टेम्परेचरचं तुम्ही पाणी पिऊ शकता त्याच्यात काहीही प्रॉब्लेम नाही आहे असंही नाही होत की म्हणजे तुम्ही उन्हातनं आलात आणि घरात आल्या आल्या गार पाणी प्यालात तर तुमचं शरीर शॉक होणार आहे कारण एक समज असतो तर तसं नाही होत पण एक होऊ शकतं त्याच्यात की जसं बाहेरून खूप उन्हातनं जेव्हा आपण येतो घरी तर तेव्हा तुम्हाला थोडंसं आपल्या शरीराला अक्लिमेटाईज करायचा जर वेळ दिला तर म्हणजे पाच मिनटं बसा घरात मग त्यानंतर जाऊन पाणी प्या तर दॅट इज बेटर कारण तुम्हाला नाही म्हणजे एकदम अचानक पोट दुखणं वगैरे असं कारण आपण चालून mm. आलेलो असतो तर त्याच्यात जर कारण तहान लागते oh, ना खूप मग तेव्हा मग आपण ढसाढसा पाणी जर प्यायलो कुठल्याही टेम्परेचरचं असो तर जरा थोडं पोट दुखू शकतं असं काही ते पर्मनंट डॅमेज करणारं किंवा असं घातक वगैरे असं काही नसतं पण तो डिस्कम्फर्ट अवॉइड करायचा असेल तर जसं म्हणजे आता मी तर हे आय एम इव्हन सीईंग दिस इन माय पेट तुम्ही आता पेटवरचा एपिसोड केला त्याच्या आठवत की त्याला मी वॉक करून आणला ना घरी की तो लगेच पाण्यापाशी जात नाही तो जरा पाच मिनिटं बसतो आणि व स्वतः जातो आपण पण अॅन्युअल जात त्यांना माहिती आहे ते इंटिटिव्हली त्यांना माहिती आहे आपण रील्स बघून ठरवतो आपल्याला पॉडकास्ट करायला लागत सो पाण्याच्या टेम्परेचरनी नाही काही फरक पडत तुम्हाला जो जे टेम्परेचर आवडत असेल म्हणजे बॉटम लाईन मी म्हणेन की जर गार पाणी पिऊन तुम्ही नीट व्यवस्थित पाणी पित असाल आणि काहींना ना गार ह्याची सेन्सिटिव्हिटी असते की म्हणजे तसं खाऊन घसा धरतो किंवा उन्हाळ्यात सुद्धा त्यांना सर्दी होऊ शकते हो। वगैरे असं तसं होत असेल तर मग कॉमन सेन्स हे नका पिऊ ना गार पाणी तुम्हाला त्रास होते तर पण तुम्ही स्वतः बघा आपल्याला कसं वाटतंय ते तुम्हाला त्रास नसेल हो तर तुम्ही कुठल्याही याचं पाणी पिऊ शकता ओके okay. आणि अजून एक आता आपण हायड्रेशन बद्दलच बोलतोय ना तर पाण्याबद्दल तर बोललो खूप लोक हायड्रेशन साठी मग कोल्ड ड्रिंक्स प्या किंवा उसाचा रस प्या आणि मग कारण आता समर टाइम इज बेसिकली तेच ना की वेगवेगळे अनलिमिटेड वेगवेगळ्या ड्रिंक्स मिळत असतात मग त्या गोटी सोड्यापासनं ते गोळा गोळा निरा आणि मग खूप वेगळे हा आणि एनझट बिअर तर हायड्रेशनसाठी या गोष्टी पण प्यायला जातात तर इज इट अ गुड सबस्टिट्यूट फॉर आपण एक एक खूप आहेत म्हणजे एक एक आणि इवन फदर अ बियरचं पण हे करताना ज्यांना उन्हाळ्यात किडनी स्टोन्सचं प्रमाण इन्सिडेंट वाढतं कारण डिहायड्रेशन वाढतं लोकांचं आणि मग आता मला सारखी स्टोन झालेत म्हटल्या मला सारखी शू लागायला हवी आहे कारण थ्रू युरिनेशन इट सम मोस्ट ऑफ द स्टोन्स आर गोइंग टू पास आउट तर मग आणि म्हणून मग मला बिअर प्यायला सांगितली किंवा मी बिअर पितो असंही होतं तर पहिली गोष्ट बिअरने तुमचे किडनी स्टोन्स ऍक्च्युअली वाढणार आहेत ते काही जाणार नाही आहेत त्यामुळे ते निमित्त प्लीज म्हणजे स्टॉप युझिंग बिअर एज अ न एक, लाईक एक्सक्यूज किडनी स्टोन्स एज अन एक्सक्यूज टू ड्रिंक बियर तसं करून नका <laughs> आणि कारण तुमच्या इवन युरिक ॲसिड लेवल्स ज्या असतात आता mm. आ, मी तुला ॲज अ क्लिनिशियन सांगते की उन्हाळ्यानंतर काय काय आम्हाला प्रॉब्लेम्स दिसतात कारण मे महिना गेला की जूनमध्ये परत कशाचे पेशंट्स वाढतात सगळ्यात आधी वाढतात ते शुगर्स सगळ्यांचे वाढलेले असतात एच बी एव सी सगळ्यांचं वर जातं हो। दुसरं वाढतात ते म्हणजे हे युरिक ॲसिडचे लेवल्स कारण अचानक जूनमध्ये तुमचे पाय तुमचं टोने हे म्हणजे अंगठा पायाचा किंवा हात असं दुखायला लागतं का बरं कारण ते बिअर इनटेक वाढलेलं असतं तुमचे युरिक ॲसिड लेवल्स वाढल्या शुगर्स एच बी का वाढतं कारण तुम्ही उन्हाळाभर जी मज्जा केली हायड्रेशनच्या नावाखाली त्याच्यामुळे तुमचे शुगर लेवल जे आहेत ते वाढतात आता त्या दॅट मज्जा कॅन बी आईस्क्रीम असू शकतं ते नाही आंबे वेगळा विषय विषय okay. आंबे आंब्यांना मी नाही याच्यात दरणार आंबा हा माझा खूप फेवरेट विषय त्याच्यात मी आता नाही आपण वेगळं असं डेडिकेटेड त्याला आंब्याचं मी कोल्ड्रिंक्स स्पेसिफिकली आपण जर कोल्ड्रिंक्स घेतो हा बघ सॉफ्ट ड्रिंक्स जे असतात की नाही तर त्याच्यात सॉफ्ट ड्रिंक्स बियर किंवा अल्कोहोल ब्रिझर त्याच्यातलाच प्रकार आहे किंवा इवन मिल्कशेक्स फ्रॅपेस कोल्ड कॉफीज याचं पण प्रमाण खूप वाढतं हे सगळे हाय कॅलरी ड्रिंक्स आहेत आय एम नॉट टॉकिंग अबाउट डायट कोक डायट कोक किंवा डायट व्हर्जन जे तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक्स मिळतं तर ते कॅलरी असतं त्याच्यात आणि कॅफिन पण जरा जास्त असतो तर दॅट इज अप टू यू की म्हणजे त्यांनी तुमचे साखर नाही वाढणारे आणि तुम्ही पिऊ शकताय डायट कोकमधला ॲज पर टेम पण काही म्हणजे त्यांनी मी एक डायट कोक पेले आणि मला लगेच उद्या कॅन्सर झाला असा प्रकार नसाई तुम्ही दिवसाला जर थर्टी सिक्स कॅन्स कोक पेलात फॉर टेन इयर्स तर त्याची कार्सिनोजेनिक प्रॉबेबिलिटी होऊ शकते बापरे ती पण आहे प्रॉबेबिलिटीचे आहे म्हणजे ते प्रॉबेबल कासिजन कार्सिनोजन आहे पॉसिबल कार्सिनोजन पण नाही आहे हा तर म्हणजे तुम्ही याचा अर्थ हा नाही म्हणत आहे मी की तू छत्तीस कॅन डायटकॉक पेरला पण तरी एखादा जर तुम्ही इफ यू ऑप्ट फॉर इट किंवा मित्रांबरोबर कुठे गेलाय आणि मग ते सगळे बिअर पितात पण मग यू वॉन्ट टू मेक अ हेल्दी चॉईस तर मग तुम्ही कोक पिऊ शकताय काही प्रॉब्लेम नाही दुसरं काय पिऊ शकताय तुम्ही की हे म्हणजे असं लेमन जे असतं की नाही लिंबू सरबत तर लिंबू सरबत जे आहे तर ते आता तुमच्या डोळ्यासमोर समोर जर दोन चमचे साखर घालून केलेलं असेल तर तेवढं तुम्ही फॅक्टर इन करा जागा बनवा तुमच्या डायटरी बजेटमध्ये की त्या दोन चमचे साखरेसाठी कारण दोन चमचे साखर ही फॉर्टी कॅलरीज असते ठीक आहे चाळीस कॅलरीज ह्या काही खूप नसतात ठीक आहे पण जर हेच आपण बाहेर फ्रेश लाईम सोडा स्वीट हे मागवलं तर त्याच्यात जी सिरप घालतात तर दॅट इज एनीवेअर अराऊंड वन फिफ्टी टू वन सिक्स्टी कॅलरीज ते सिरप तर म्हणून तसं नका करू घरी लिंबू सरबत साखर घालून प्यायचं असेल तर प्या नाही तर तुम्ही तुमच्याबरोबर स्वीटनर कुठलं जे असतं म्हणजे स्टिवी वगैरे जे असेल तसं कॅरी करा त्याला एक थोडासा आफ्टर टेस्ट असतो पण ठीक आहे ना म्हणजे सगळंच नाही मिळू शकत आपल्याला आयुष्यात तर तसं तुम्ही करू शकता दुसरे ऑप्शन्स काय आहेत हायड्रेशनसाठी की म्हणजे तुम्ही नारळाचं पाणी प्या अगदी hmm. आरामात hmm. पिऊ शकता लेस दॅन हंड्रेड कॅलरीज आहेत hmm. त्याच्यात बरं तुम्हाला जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याला सांगा सांगताना की पाणीवाला देणार hmm. पाणीवाला दिला म्हणजे मलाई जाड नसते त्याची मग तुम्ही ती मलाई जी असते ती पण खाऊ शकता तुम्ही oh. जाड मलाई खाऊ नका कारण खूप कॅलरीज असतात फॅट असतात त्याच्यात oh. आणि कारण उन्हाळ्यात सगळ्यांना बिकिनी बॉय म्हणजे बीच बीच रेडी बॉडी किंवा असं पण करायचं असं नाही सगळ्यांचे प्रयत्न वजन कमी करण्या करण्याकडे पण सुरूच असतात तर तसं जर आहे म्हणजे इफ युअर वॉचिंग वॉट युअर इटिंग तर मग तुम्हाला ते मलाई जाळ ती खाऊ नका नारळ पाणी म्हणजे तुम्ही पिऊ शकताय पातळ मलाई जी असते ती खाऊ शकते त्याला काही प्रॉब्लेम नाही mm, निरा इज mm. ऑल्सो गुड ऑप्शन तर लिंबू पाणी दोन चमचे साखर घालून तुमचं नीरा, नारळ पाणी हे तुम्ही अगदी आरामात पिऊ शकता एव्हरीथिंग इज लेस दॅन वन ट्वेंटी कॅलरीज पातळ ताक पिऊ शकता तर ताकाचा बेनिफिट हा आहे की त्याच्यात तुम्हाला हायड्रेशन म्हणजे पाण्याच्या अंशाबरोबर तुम्हाला प्रोटीन पण मिळते तर तुम्हाला एक ग्लास साधारण जर घट्ट ताक असेल तर त्याच्यातून आठ ग्रॅम प्रोटीन मिळतं आपल्याला मोठा ग्लास हा म्हणजे ते पंजाबी लस्सी असा वाला जो असतो तर तसा जर मोठा ग्लास थिक लस्सी असेल हेच तुम्हाला थिक तेवढं घट्ट जर नसेल प्यायची लस्सी तर मग तुम्ही त्याला पातळ करू शकता त्याच्यात अजून पुदिना फ्लेवर वगैरे वाला घातलं तरी काही हरकत नाही त्याच्यात पण काही कॅलरीज वाढतात असं नाही छान चव लागते त्याची सो यू कॅन ऑप्ट फॉर दॅट मठ्ठा पिऊ शकता आणि आपल्याकडे आपण जिऱ्याचं असं हे पण करून करतो की नाही मठ्ठा तर तसा मठ्ठा पिऊ शकता प्लेन ताक पिऊ शकता त्याच्यात मीठ घालून पिऊ शकता काही हरकत नाही सो दॅट्स ऑल्सो वेरी गुड लस्सी पण चालते काही प्रॉब्लेम लस्सी म्हणजे सॉल्टी लस्सी म्हणजे ती अशी स्वीट नाही मस्तानी सारखी लस्सी जी असते तशी नाही कारण ती गोड त्याच्यात एवढ्या कॅलरीज असतात माहितीये तीन स्कूप आईस्क्रीम एवढ्या कॅलरीज त्या एक ग्लास लस्सीत असतात बापरे आणि एक स्कूप आईस्क्रीम मध्ये ऑलरेडी अडीचशे कॅलरीज असतात सातशे कॅलरीज असतात म्हणजे पटियाला लस्सी जी मिळते जनरली आपण ते म्हणजे जेवण आहे प्रॉपर आणि आपण ते जेवणासोबत साईडला म्हणून घेतो की साडेसातशे कॅलरीचा कॅलरीजचा ग्लास म्हणजे ते पेक्षा जास्त आलं नाही मी आता माझ्या मी परवा मस्तानी खाल्ली तर त्याचा हिशोब करतोय मस्तानीवरती नको काय अरे मस्तानी मध्ये काय प्रॉब्लेम होतो की ती ऑलरेडी लस्सी ती गोड आहे त्याच्यावर अजून तुम्ही स्कूप आईस्क्रीम मग त्याच्यात स्पेशल म्हणजे ड्राईड फ्रूट आता मग मी सांगते लोकांना तुम्ही ते ड्राय फ्रूट खा आणि ते बाकी तसं गोडा तरी देऊन टाका असं अनदर झिरो कॅलरी ऑप्शन इज कोल्ड ब्रू कोल्ड ब्रू कॉफी जी असते कारण oh. आता थँकफुली पॉप्युलर झाली आहे सगळीकडे मिळायला लागते मिळते आता म्हणजे स्टारबक्स वगैरेमध्ये सुद्धा oh. मिळते आता तर ती झिरो कॅलरी असते त्याच्यात दुसरं व्हेरियंट असतं की कोल्ड ब्रू विथ जिंजर एल ब्रू विथ टॉनिक असंही मिळतं दॅट समवेअर अराउंड हंड्रेड अँड थर्टी कॅलरीज आता एकीकडे म्हणजे आय एम नॉट अ बिग प्रपोनंट ऑफ कॅलरी काउंटिंग कारण त्याच्यानी तुम्हाला खूप जास्त तुमची ॲन्झायटी वगैरे सगळी वाढू शकते पण uh, कसं आहे ना की uh, लिक्विड ज्या कॅलरीज आपण घेतो म्हणजे जसं उसाचा रस हा आता उसाचा रस पण खूप कॉमन आहे की नाही सगळे आता नाही उन्हाळ्यात तर तुम्हाला त्याच्याने डिटॉक्स वगैरे काही होत नाही हा उसाच्या रस आणि पहिली गोष्ट तुम्हाला अँटी ऑक्सिडंट भरमार वगैरे पण काही नसतं त्यापेक्षा भाजी खाल्लेली बेटर आहे <laughs> दोन काकड्यांमध्ये दे त्याच्या तिप्पट अँटीऑक्सिडंट्स असतात एक वो। ग्लास उसाच्या रसाचे ठीक आहे तर काकडी पण खाऊ शकताय कारण वॉटर रिच व्हेजिटेबल आहे ठीक आहे त्याने पण म्हणजे तुम्हाला काकडीची कोशिंबीर वगैरे खाल्लं की चांगलं वाटतं कारण गार दही आहे सो इट्स मी लाइटर ऑन द टमी म्हणजे असं थोडं तेवढं प्रोबायोटिक पण असतं तर बरं असतं ते खाल्लेलं असतं तर ता त्याला काही प्रॉब्लेम नाही उसाच्या रसाची ना माझी अशी प्रॉपर खुन्नस आहे का बरं कारण कोणीही उसाच्या रसाला समभाव लोकांच्या लक्षातच नाही की त्याच्या नावातच शुगर आहे शुगर केन ज्यूस आणि तुमची साखर जी आहे ती उसापासूनच येते ना मग त्या उसाच्या रसात काय कारल्याचा रस असणार आहे का <laughs> <laughs> कुठून म्हणजे हाओ हाओ डज दॅट इवन बिकम लाईक म्हणजे असं ते पिऊन एवढं पवित्र पावन आहे की मी अचानक अमृत पिती असं साखरच पिताय तुम्ही एका उसाच्या रसात म्हणजे रसाच्या ग्लासमध्ये तो छोटा असतो तो, तो हा फुल ग्लास नाही फाय टू हंड्रेड एम एल ग्लास जो असतो त्याच्यात सात चमचे साखर असते आपण एकीकडे चहाची पण मी एकच चमचा घालून पिते बरं का चहा किंवा अर्धा चमचा साखरेचा किंवा बिना साखरेचा करतो आणि ज्यांना डायबिटीज ते पितात उसाचा रस आई बघतेस ना <laughs> म्हणजे तुम्ही सात चमचे आणि दुसरं प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का जर कोणाला मी सांगितलं की तुम्ही सात चमचे साखर खा खाणार आहे का कोणी नाही कारण तुम्हाला ते खूप एवढं गोड होतं ना सात तू एक चमचा जरी साखर खाल्लीस ना नुसती तरी तुला आफ्टर युअर इक्विड बिट नाही हे फार गोड आहे मी साखर काय खात बसलोय एक तर कारण शुगर इज जेवी वगैरे सगळे प्रकार ते आहेतच म्हणजे डोक्यात पण ओव्हरऑल ते इतकं गोड असल्यामुळे तुम्हाला ते खाऊत नाही की नाही पण उसाचा रस पिओ होतो का बरं कारण लिक्विड कॅलरीज आहेत त्या रजिस्टर होईस तो तुमचा तो ग्लास संपलेला असतो दिस इज द बिगर प्रॉब्लेम विथ ऑल ऑफ द कॅलरी रिच फूड्स म्हणजे आपण हे जे सगळे पदार्थ म्हणतोय म्हणजे कोल्ड कॉफी असो का उसाचा रस असो का लस्सी असो मस्तानी असो हे सगळे कॅलरी रिच जे पदार्थ आहेत उन्हाळ्यात जे प्यायले जातात तर ते का प्रॉब्लेमॅटिक आहेत कारण मी जर दोनशे कॅलरीज खायला जर बसले ना जेवायला जर बसले किंवा सातशे कॅलरीज मी ती राजभोग थाळ असतं ते प्रॉब्लेबली समवेअर अराऊंड सेव्हन हंड्रेड एट हंड्रेड कॅलरीज असतं जसं फुल आपल्याला मिळते थाळी ती खायला मला केवढा वेळ लागतोय uh, ते अर्ध संपेस्तवरच माझं ब्रेन मला सांगतं की की आता तुझं पोट भरत आलंय मग आपण त्याच्यातलं उरतं आपण सगळं खात नाही hmm. हेच जे जेव्हा आपण फ्रापे विथ आईस्क्रीम विप्ट क्रीम असं करून जेव्हा खातोय तर ते संपेस्तोवर त्या दॅट इज वेन लाईक यु नो युअर ब्रेन टेल्स यू की अरे आता अति झालंय कारण ते मेसेजिंग पोचायला तुमच्या ऍक्शनपर्यंत पोचायला तोवर एकदम तुम्हारी नैया पार होतीये ऑन द रॉंग साईड कॅलरी बुस्टर लावल्यासारखं चॉकलेट वगैरे म्हणजे अच्छा हा, हो प्रिटी मच म्हणजे मला नाही माहितीये हे डेथवर चॉकलेट शेक काय आहे ते पण काहीतरी हाय कॅलरी चॉकलेट विथ क्रीम आणि आईस्क्रीम असंच असणार आहे फ्रॉम व्हॉट यू आर सेईंग आणि त्याच्यावर अजून चॉकलेट चिप्स वगैरे असं तर ते एवढ्या कॅलरी जेव्हा तुम्ही पिता आणि द थर्ड आस्पेक्ट इट्स हे खूप मल्टीलेयर्ड हाय कॅलरी ड्रिंक्सचा हा प्रश्न विचारला असतो तर त्याच्यात अजून काय होतं की जेव्हा आपण कुठल्याही फॉर्ममध्ये म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये जेव्हा आपण कॅलरीज घेतो ना म्हणजे मी फॉर एक्झाम्पल आंबे मी सहा खाल्ले आणि मी त्याचा आंब्याचा रस प्यायले किंवा ऊस मी बसून जेवढा एक ग्लास मला उसाचा रसाचा म्हणजे एका उसाचा जेवढा मी चावून खाऊ शकते ते वर्सेस मी जेव्हा त्याचा हे उसाचा रस पिते माझे जे ब्लड ग्लुकोज स्पाइक्स होतात तर ते खूप जास्त होतात पटकन चावतो आपण हळूहळू तर mm. त्यामुळे त्याची तुमचे जी एनर्जी म्हणजे ग्लुकोज जे तुमच्या शरीरात रक्तात पोचतंय ते हळूहळू पोचतंय पिणं एका घटकेत होतं की नाही oh. मग हो ना हो। ते अल्कोहोलिक असो ना नॉन अल्कोहोलिक असो जास्त कॅलरीज जेव्हा त्याच्यात असतात तर तितक्या पटकन तुमच्या शरीरात त्या कॅलरीज गेल्यामुळे mm. तितक्या ते तेवढ्या वेगानं तुमचे ब्लड शुगर्स वाढतात म्हणून एच बी मध्ये सी जूनमध्ये सगळ्यांचं वाढतं कारण एच बी एवन सी इज गिव्हिंग यू लाईक अ लेवल ॲव्हरेज लेवल पण मिळते आणि ते तुम्हाला हे पण सांगत असतं की तुमच्या लेवल शुगर्स किती वर खाली झाले आहेत फ्लक्च्युएशन्स काय झाले तुमच्या शुगर्समध्ये हे ते तुम्हाला सांगत असतं तर त्यामुळे सगळ्यांचे एचबीएन सी लेवल्स वाढतात तर म्हणून खास जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही जे तुमचे ड्रिंक्स आहेत म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात जे काही घेताय ते सगळं एकशे वीस कॅलरीजच्या खालीच असलं पाहिजे ह्याच्याकडे भर ठेवा तर तुम्हाला त्रास होणार नाही नाही तर प्रॉब्लेम होणार दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण उन्हाळ्यात तहान लागते आणि तहान लागले की जे सापडेल ते घेतो आपण आणि युजली हे सगळे जे ड्रिंक्स असतात थंड असतात आपण त्या ज्यूसवाल्याकडे जातो कलिंगड ज्यूस दे वगैरे आणि गडगड गडगड पिऊन टाकतो जोपर्यंत बरं वाटत नाहीत पोटात त्याच्यामुळे बघत नाही आपण किती कॅलरीज आहेत त्याच्यात आणि गटगड पिऊन टाकतो ते आणि लिटरली तू म्हणलास गटगड म्हणजे एका झटक्यात म्हणजे माझ्याकडनं बऱ्याचदा उसातरच असा तो मोठा बियर मग सारखा ग्लास असा एका झटक्यात संपून टाकायचा विषय इतकं तहान तहान झालं आणि उन्हातनं आल्यानंतर तुमची डिसिजन मेकिंग पॉवर पण कमी झाली <laughs> असते त्याच्याच लक्षात लग आलं की <laughs> हो हेल्मेट काढता तुम्ही असं ते फटकेन बाबा हु ते का कमी झालेली असते कारण तुझ्या ब्रेनला हायड्रेशन मिळालं नाही जेव्हा आपल्या हायड्रेशन लेवल चक्कर काय येते आपल्याला म्हणजे सनस्ट्रोक जेव्हा होतो किंवा उन्हात जाऊन आल्यावर चक्कर आले असे बसतात बघ oh. बाजार करून आल्यावर oh, 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 oh. तसं का होतं कारण जेव्हा वॉटर लेवल्स कमी होतात तर तेव्हा मेंदूचं पण आपल्याला ते, सा आप ते सांगतं की मला थोडं सिस्टम शट डाऊन करायला oh. हवंय झेपत नाहीये मला तेवढं लेवल्स ठेवायला सिग्नल्स पोचायला म्हणून तसं होतं आता आपण आंब्याचा पण उल्लेख केला होता तर एक तर सीजनल फ्रूट आहे फक्त एकदाच येतो वर्षातनं आंबा आणि मग ते खूप असतं की उष्णता असते खायचं नाही आणि आपल्याला आंब्याचं तर सगळंच खायचं असतं ना आंबा खायचा असतो आमरस खायचा असतो मँगो आईस्क्रीम खायचं असतं मस्तानी खायची मस्त नाही खायची सगळं खायचं असतं तर खाल्ल्याला चालतो का एकतर आंबा <laughs> हो हो आंबा खाऊ शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात आणि खरंच फक्त दोन महिनेच असतो म्हणजे माझा मोस्ट फेवरेट फ्रूट आहे त्यामुळे मी तर आंब्याला नावं ठेवणं शक्यच नाही योग्य व्यक्तीला बोलवलं आंबे एकदम एकदम म्हणजे मी आवर्जून माझ्या सगळ्या पेशंट सगळ्यांना मेसेज करते की हे एवढा आंबा खा आणि विचारलं नसेल तरी असं तर तुम्ही आंबा खा तुम्ही त्याचा आम्रखंड लस्सी असं आईस्क्रीम मस्तानी तसं खाऊ नका जर तुम्हाला तुमचं वजन वाढवायचं नसेल तुम्हाला तुमचं शुगर्स वाढवायच्या नसतील जर तुम्हाला जे कपडे उन्हाळ्याच्या आधी बसत होते तेच उन्हाळ्यानंतर पण आहेत असं ठेवायचं असेल तर नका खाऊ कारण ॲक्च्युली त्या फळाचं uh, mm. uh, ते जे बेनिफिट्स आहेत तुम्हाला म्हणजे आंबा ॲज सच इज अ व्हेरी ब्युटिफुल फ्रूट कारण त्याच्यातनं तुम्हाला छान अँटीऑक्सिडंट्स मिळत आहेत थोडे जे काही म्हणजे शुगर्स आहेत फ्रूट शुगर्स फ्रॅक्टोज जे मिळते ते दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर आर एनर्जी लेवल्स किंवा तुम्हाला त्याच्यातनं थोडा पाण्याचा अंश थोडा फायबरचा अंश हाही mm. मिळत असतो तर त्यामुळे फळ खूप सुंदर आहे किती मोठं खायचं म्हणजे साधारण शंभर ते एकशे पंचवीस ग्रॅम्सचं जे फळ असतं छोट तर तेवढं जर खाल्लं तर तो पूर्ण आंबा एक व्यक्ती तुम्ही खाऊ शकताय असं okay. ठीक आहे आणि जर तुम्हाला मोठं असेल तर अर्धच खा त्याचा आमरस हा वन्स इन अ वाईल म्हणजे असं तुम्ही आता सीजन आहे तर मग hmm. मी सीजनचा hmm. म्हणून एकदा खाल्ला आमरस असा एकदा हां असं करा मग मग ते मी सगळंच एकदाच्या आणि जर एका म्हणजे पहिल्या आठवड्याला मी आमरस खातो दुसऱ्या आठवड्याला मी मस्तानी खातो तिसऱ्याला आईस्क्रीम खातो मग नंतर आम्रखंड खातो असं केलं तर मग मला विचारू नका क्लायंट लॉयर आहेत का तुझे तुझे अरे आता वीस वर्षाचा अनुभव आहे कुठे पण मग आंब्याचा आमरस बनतो बरोबर पण एक वाटी आमरस बनवायला तुला कमीत कमी दोन मोठे आंबे लागतात तेवढं नाही तर रस निघणारच नाहीये आणि मग जर तेवढे दोन म्हणजे एवढे आंबे नसतील तर मग त्याच्यात काहीतरी त्याला वाढवा आपण घालतो किंवा दूध घालतो दूध घातलं किंवा परत त्याच्यावर साखर घालायला लागते कारण मग तो छान गोड लागत नाही आंबा गार करून म्हणजे आम जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवून गार करून खातो गार केलेला कुठलाही पदार्थ तो जास्त गोड लागायला म्हणजे गोड कमी गोड लागतो ना अगोड होतो ऍट द मोमेंट वी कीप इट इन द फ्रीज तर तसा तो गार मग गार रस अगोड लागतो मग त्याच्यात तुम्ही अजून साखर घालता असं होतं मग ते ज्या आंब्यातनं तुम्हाला छोट्या आंब्याच्या फळातनं आपल्याला साठ ते ऐंशी कॅलरीज म्हणजे ताकाहून पण कमी कॅलरीज खऱ्या मिळत असतात आंब्यातनं पण आपण तो आंबा आंब्यासारखा न खाता त्याच्यावर जे सगळे त्याच्याबरोबर प्रकार खातो किंवा मॅंगो क्रीम मॅंगो केक आता निघेल साथ त्या ज्याच्यात भरपूर वनस्पती असतं त्याच्यावर ज्याला क्रीम म्हणून लावतात तर एखादे पुण्यात प्रॉब्लेबली दोन का तीनच जागा अशा आहेत की जे तुम्हाला डेअरी वाले क्रीम देतात बाकी सगळे जे पैकी असतं तर ते सोयाचं डेरिवेटिव्ह आहे सोयाचं ते बनलेलं असतं ते क्रीम ज्याला तुम्ही म्हणता ते विप्ड ऑइल आहे ते विप्ड क्रीम नाही मग त्याच्यावर तो आंबा छान तसाच दिसत राहिला म्हणून कारण आंबा जर तू बघितला असेल जर तर तू कापून चिरून ठेवलास आंबा की तो काळा पडतो मग तो काळा न पडायला त्याला त्याच्याने त्याच्यावर काहीतरी शुगर सिरप लावतात किंवा त्याला काहीतरी जॅम वगैरे लावतात असं म्हणजे अजून कॅलरीज त्याच्यात वाढल्या मग एकतर माझा प्रश्न हा आहे की मग ते फळ जे फळासारखं एन्जॉय करायचंय ते न करता तुम्ही हे प्रकार हवेत कशाला मग त्यापेक्षा तुम्ही एक पाऊंड केक साधा मावा केक आणा त्याची एक छोटी स्लाइस खा त्याच्याबरोबर आंबा खा ना हा प्रकार कशाला करायला हवाय सगळा तो आणि आईस्क्रीमचं पण म्हटलं का तर किंवा मस्तानीचं म्हटलं तर तर आता उन्हाळ्याची म्हणून मी वर्षातनं एकदाच खाणार आहे म्हणून एकदा ठीक आहे पण ती दर आठवड्याला व्हायला लागली की मग प्रॉब्लेम होतो प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही एमटी कॅलरीज खाताय साखर एरवी बिना चहाचा जे बिना साखरेचा चहा प्यायचा किंवा नो 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 आय एम गोइंग टू यूज माय शुगर स्वीटनर असं हे करायचं आणि मग जाऊन तुम्ही असे मिल्कशेक ना त्याच्यात ता आईस्क्रीम ब्लेंडेड ना असं खायचं मग त्याला अर्थ नाही राहा देन यू आर नॉट एन्जॉईंग द फ्रूट तुम्ही त्याचं प्रॉडक्ट एन्जॉय करताय मग नका म्हणू की मला आंबा आवडतोय आंबा घरात आवडत असं तुम्ही तो जसा आहे तसा खाल्ला असता त्याच्यात वेगळे प्रकार केले नसते अमरसाच जर बघितलं कारण आमरस पण खूप म्हणजे सगळे खायला जातात रविवारी मग आता अमरस थाळी खायला जातात पुरी हां आणि त्याच्यात ती पुरी असते घरी असेल तर छान घडीची तूप लावलेली पोळी असते किंवा घरी सुद्धा पुरी करतात कि पुरी हा बेत दर रविवारी मग उन्हाळ्यात असं किंवा पाडवा बघ पाडवा वर्षात ना एकदा येतो पाडव्याला तुम्ही अगदी आमरस पुरी खाल्ली तरी चालेल पण ती तेवढीच असते म्हणजे सुवर्ण मुहूर्तासारखं जर खाणार असाल तर ठीक आहे पण जर तुम्ही खाणार असाल तर पाडवा मग मग काय होतं सांगतो तुला तुमचा पाडवा येतो मग अक्षयतरी येते मग कुठल्या तरी भावाची मुंज असते मग लग्न असतं मग कोणाचा तरी साठावा वाटद असतो सगळ्या कार्यक्रमाला अमरुरीत असतो आणि हे तरी तू म्हणतोय की लेजिट कारण आहेत की नाही हे तर उन्हाळ्यात आमच्याकडे घरी आम्ही अमरसपुरीच खातो असं मग ते पाडवाचा वाढवावायला वेळ नाही सो दॅट्स वॉट इट बिकम्स असं आणि बाहेर आपण जेव्हा जातोय ना तर तेव्हा त्याच्यात दुसरा प्रॉब्लेम असतो की एक झाला विषय कॅलरीज की अम्रेसातनं आपल्याला कॅलरीज जास्त मिळतात त्याच्याबरोबर आपण ज्या कॅलरीज खातो ते ओव्हरऑल आपलं कॅलरी इंटेक वाढतो तर तो झाला भाग वजनाचा विकतचे जे म्हणजे आपण आमरस घ्यायला जातो तर त्याच्यात आंबा म्हणून त्याचा अंश खूप कमी असतो आणि त्याच्यात दुसरं म्हणजे पपई कच्ची पपई वगैरे असे त्याचे रेग्युलर फ्रूट पल्प जे असतात किंवा खरबुजाचा जे पल्प असतो तर तसं घातलं जातं त्याच्यात साखर असते आणि मग तसे त्याच्यात वेगवेगळे तुम्ही जे म्हणजे आपण सारखाच प्रकार झाला तो तर तसे त्याच्यात असे ऍडिशन्स केलेले असल्यामुळे मग त्याचा रंग बदलतो मग त्याच्यात रंग घालतात Oh. त्यामुळे अजून एक प्रॉब्लेम होतो की उन्हाळ्यात लोकांचं तोंड येत हो oh. oh, खूप जास्त येत आणि मग म्हणतात माझ्या आंब्याला बदनाम करतात पण ते त्या रंगामुळे <laughs> oh. wow. असतो आपण जे कॅन्ड खातो गोष्टी म्हणजे कॅन्ड सिरप oh. मिळतं किंवा काय म्हणतात सर काय असतं ते कॅन पल्प 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 फक्त कॅन्ड पल्प नाही कॅन्ड पल्प तरी ना मी म्हणेन की एक वेळ सेफ आहे कारण तुम्ही ते असं जे एफ एस एसआय स्टँडर्ड मधनं त्यांना म्हणजे एफ एस एस आय लायसन्सच्या शिवाय तुम्हाला कॅनिंग करता येत नाही म्हणजे प्रेफरेबली तुम्ही अशा रेप्युटेड ब्रँड कडनं घेत असाल अशी अपेक्षा आहे पण हे बाहेर आपण जे रेस्टॉरंट मध्ये वगैरे खातो ना तिथे कुठे बघतोय आपण कुठून आलाय तो आमरस किंवा गुजरात मध्ये तर ना असा लूज पण मिळतो इथे पण मिळत असेल कारण मुंबईत तर नक्कीच मिळतो तर आमरस तुम्हाला असं जाऊन एक किलो आमरस घेऊन आले असं त्या हलवायाकडनं म्हणजे मिठाईच्या शॉप मध्ये मिळतो ना आपल्याकडे पण मला माहिती नाही का मी मी कधी हा मी जाऊन कधी असा आमरस विकत नाही घेतला इथे पण तिथे अहिया आमरस मळायची अशा पाठ्या तर त्यामुळे तर uh, त्याच्यात तर म्हणजे डेफिनेटली खूप म्हणजे अनअप्रुव्ड कलर्स असतात त्याच्यात की ज्याने आपल्याला त्याची अलर्जिक रिॲक्शन येते त्याला आणि मग प्रिझर्वेटिव्ह वगैरे पण जे सोडियम बेन्झवाइट वगैरे घालतात तर त्याच्यावर काही त्याची लेवल कारण ठरलेली असते तुम्ही किती प्रमाणात घालू शकताय ते <OUT52> पण हे अनरेग्युलेटेड याच्यात अनऑर्गनाईज सेक्टरमधलं असे मग त्याच्यात किती पण ते घालतात किती दिवसांचा तो कधी बनलेला गार असा तुम्हाला मिळतोय आपल्याला काहीही कल्पना नसते तर ते तोंड त्याच्यामुळे येतं ओके याच्यावर मला खूप महत्वाचं वाटतं स्पेसिफिकली ना आपल्याकडे म्हणजे ऍटलिस्ट पुण्या मुंबईत थोडं कमी आहे पण जर तुम्ही थोडस गेलात गावात गेलात ना तर दहा रुपयात मँगो ज्यूस mm -hmm. पाच रुपयात किंवा ऍपल ज्यूस आपल्याकडे पण डेक्कन कॉर्नरला मिळायचा पाच रुपयात मिळायचा आणि ऍप्पल ज्यूस ते दिसायला खूप छान असतं चवीला प्रचंड सुंदर असतं ते पिलेलं चालतं <laughs> म्हणजे माहिती नाही पण तरी एकदा म्हणलं कानाखाली मारून घेऊया <laughs> तुझ्या मँगो ज्यूस आणि याच्यातून एक किस्सा आठवला हो सायन हॉस्पिटलला मी जेव्हा होते ना तर त्या सायन जवळ म्हणजे मुंबईतल्या सायन हॉस्पिटलला धारावी आहे तर माझ्या इकडे येणारे म्हणजे एक दोन व्हॉलेंटिअर्स होते अमेरिकन तर ती तिथून आणि जायचा रस्ता आमचा शॉर्टकट जो होता तो धारावीतनं जायचा असायचा तिथे हे मँगो ज्यूस मिळायचं ठीक आहे एक दिवस मॅडम पिऊन आल्या ते मँगो ज्यूस आली ऑफिसमध्ये इहो सो डिलिशियस करत आली आणि मग दोन तासात जे पुरळ आलं तोंडभर कारण तिला अलर्जिक रिॲक्शन आली त्या कलरची त्याच्यातनं असं कारण त्याच्यात फक्त कलर, oh. कलर नसतो त्याच्यात लिक्विड ग्लुकोज वगैरे पण असतं आणि जर तुम्ही चांगल्या ठिकाणहून घेताय तर त्यातल्या त्यात जरा अनअडोल्ट्रेटेड जे hmm. सिरप लिक्विड ग्लुकोज म्हणजे कॉन हाय hmm. फ्रक्टोज सिरप त्याला म्हणतात hmm. तर ते घातलेलं असतं पण अशा ह्याच्यात तर कोणी काही बघतच नाही ते तुम्हाला जे म्हणजे घालतायत फ्रक्टोजच घालतात अजून अडिशनल कारण त्याची चव वेगळी लागते जास्त आणि मग त्याची रिॲक्शन आली तिचं तिला लूज मोशन सुरू झाले तोंडभर तिला पुरळ आलं असं तर आ, आता आपण इंडियन हो, आपलं कास्टायनचं पोटे आपल्याला काही होत नाही <laughs> असं असलं तरी आंबा खाऊन उष्णता होते जे प्रकार होतात की नाही तुम्हाला तर ते म्हणजे बऱ्याच जणांना तसे आंब्याचे प्रोडक्ट खाल्ल्यामुळे त्रास होतो आंब्यानी नाही तर ते त्याच्यामुळे होऊ शकतं कलरमुळे बऱ्याच लोकांना कसं होतं की आंबा खातात म्हणजे आपण चोखून आंबा खाल्ला की नाही की इथे इथे असं येतं बघ पुरळ होतं तर ते काय होतं हा त्याला मँगो बर्न म्हणतात म्हणजे साप बर्न असतो तो एक प्रकारचा आणि म्हणून सांगतात की आपल्याकडे जी पद्धत आहे की थोडा वेळ तुम्ही आंबा पाण्यात ठेवा तर ते काय त्याची हिट कमी करायला वगैरे असं नाही म्हणजे मला बहुतेक ठोकून काढणारे लोक पण हो त्याची हीट कमी होईल मग खाऊ हो <laughs> आणि लोकांना असं म्हणजे वाटतं माझ्याकडे येणारे पण जे लोक असतात की ते म्हणतात की नाही आम्ही पाण्यात ठेवून खातो मग म्हणजे त्याच्यात काही आपल्याला त्रास होईल असं काही राहत नाही असा एक खूप गोड गैरसमज आहे तसं काही नाही म्हणजे एनिवे आंब्याने तुम्हाला त्रास होणार काही नाही आहे त्याच्यात पण तुम्ही तो किती खाताय दॅट इज वॉट नीड टू बी डिटर्मिन आणि ते पाण्यात भिजवायची पद्धत फक्त एवढ्यासाठीच आहे की तो, 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 तो तुम्हाला नीट चीक कारण तो वॉटर सोलेबल असतो तर तो धुता या स्वच्छ आंबा हेच तुम्ही न भिजवता स्वच्छ जर त्याला चिक दिसतोय तुम्हाला वर देठापाशी तर मग तो ब्रशनी वगैरे घासून काढला तरी पण काही तुम्हाला होत नाही त्रास तर त्यामुळे आणि असंही नाही की तुम्ही अर्ध्या तासात कोणी म्हणता अर्धा तास कोणी म्हणतं पाच तास कोणी म्हणे रात्रभर असं त्यांनी अरे <laughs> काय साबुदा नाही का तो <laughs> हो तसाच म्हणजे करतात आता तू बघशीलच नाही इंस्टाग्राम वर रील सुरु होतील आ, बारा ते अठरा तास म्हणजे काय ते भिजत गेले अठरा तास कसा लागेल तो आंबा अठरा तास पाण्यात असा म्हणजे त्याचं साल काढायलाच नाही लागणार आपोआपच असं निघेल त्याचं साल असं तसे प्रकार करतात एक अजून मी हे सांगते आहे कारण इन्स्टाग्रामवर आपल्याला सुरू होतील आता फायटिक ॲसिड पण कमी होतं त्याच्याने आपल्याला त्रास होतो असं तर मुळात फायटिक ऍसिड हे सगळ्या प्लांट मध्ये असतं फक्त आंब्यातच नाही म्हणजे आपण जी पोळी भाजी खातोय त्याच्यात सुद्धा फायटिक ऍसिड असतं त्यामुळे तुम्ही आंब्याला भिजत घालून त्याच्यातलं फायटिक ऍसिड कमी करायची वगैरे काही गरज नाही फर्स्टली धुण्यासाठी स्वच्छ स्वच्छ करायला सोपं पडत असेल तर करा म्हणजे पण तेही एवढे तास वगैरे काही नाही साधारण तुम्ही पंधरा वीस मिनिटं पाण्यात घालून ठेवलं तो स्वच्छ धुता येतो तर आणि फायटिक ॲसिड काही तुम्ही असं कमी करायची गरज नाही आहे आपल्या शरीराला फायटिक ॲसिड जे एक अँटीन्यूट्रियंट आहे ते हँडल करता येतं त्याच्यासाठी सेपरेट मेकॅनिझम्स आहेत म्हणजे असं नाही आहे की हे जे अँटीन्यूट्रियंट आहे ते mm. येणं प्रकारे आपण काढूनच टाकलं पाहिजे असं नाही आहे दॅट फायटिक इज फायटिक ॲसिड इज ॲक्च्युली सोर्स ऑफ फॉस्फरस फॉस्फरस जे आपल्याला हवं असतं ते आपल्याला त्याच्यात मिळत असतं त्यामुळे तुम्ही त्यासाठीही काही म्हणजे घाबरू नका हे करायला तर आंबा खा आंब्याचं प्रोडक्ट नको Uh, उन्हाळ्यात ना स्पेसिफिकली uh, हे होतं की एक तुम्हाला थोडासा लो एनर्जी वाटत असतो कॉन्स्टंटली ना म्हणजे इतका घाम घाम होतो हे होतं आणि मग त्यावेळेला दोन गोष्टी होतात इथं तुम्हाला खाऊ वाटत नाही किंवा काही चव वाटत तर लो एनर्जी होतं तेव्हा एनर्जी कशी मेंटेन करायची दॅट इज फर्स्ट क्वेश्चन आणि दुसरी गोष्ट खाऊ वाटत नाही तर ता त्याला मग त्या नादात हे असं काहीतरी खाल्लं जातं तेव्हा काय करायचं मग लो एनर्जी होते कारण तुम्ही हायड्रेशन नसतं hmm. तुमचं नीट तर त्यामुळे तुमचं पा शरीरातलं पाणी कमी झालं आप hmm. hmm. की आपोआप आपल्याला का, अशक्त झालं आहे थोडं वाटतं त्यामुळे पाणी प्या दॅट इज नंबर वन सेकंड थिंग की काय होतं की एवढं जेव्हा गरम असतं तेव्हा आपलं आपटाई ड्रॉप होतंच तर hmm. त्यासाठी मग आपण काय केलं पाहिजे तर तुम्ही प्रायोरिटाइज करा की सपोज आता मला पूर्ण जेवण नाही जेवते तर मग त्यातल्या त्यात मी जे वॉटर रिच फूड्स आहेत की म्हणजे काकडी झाली दही आहे ताक आहे किंवा इवन आपण जी फळं आहेत म्हणजे उन्हाळ्यात फक्त आंबाच नाही आहेत कलिंगड खरबूज द्राक्ष हे पण सगळे बरेच येतात तर द्राक्षाचा सीझन तो आता संपत येतो बट मेलन्स hmm. हे जे असतात ते oh. सगळे वॉटर रिच असतात तर ती पण पपई वगैरे पण सगळं खाऊ शकतात सो त्याच्यातनं पण आपल्याला पाणी मिळतं सो तेवढा लाईक यु नो सम कंपोनंट ऑफ वॉटर गेट्स मॅनेज फ्रॉम दॅट आणि जसं आता दही काकडी किंवा असं जर oh. तुम्ही आपण खाल्लं कोशिंबीर काकडीची करून किंवा ह्याची uh, भोपळ्याचं uh, uh, भरीच oh. yes. okay. Okay. जे करतो आपण दह्यातलं तर तसं खाल्लं किंवा मुळात म्हणजे दह्यातल्या ज्या कोशिंबिरी आहेत कुठल्याही जर खाल्ल्या आपण oh. तर त्याच्यातनं आपल्याला दही जे आहे ते हलकं असतं पचायला त्याने आपल्याला आणि प्रोटीन पण थोडंसं मिळतं पाणी पण मिळत असतं दह्यातनं दॅट ऑल्सो हेल्प्स टू लाईक यु नो हायड्रेट ओवरऑल आणि एक लक्षात ठेवा म्हणजे की जर भूक कमी झालीये ना तर थोडं स्मार्ट पद्धतीनं खा कारण नाही ना खाऊत आपल्याला असं फुल मील किंवा जास्त मसालेदार वगैरे असं मग त्याचा अर्थ हा नाही की आपण आईस्क्रीम फॅमिली पॅक घेऊन बसायचं वगैरे असं पण किंवा हल्ली आता टबची फॅशन आहे त्याच्यातनं त्या डब्यातनच डायरेक्ट सर्विंग साईज असते एवढी बरं का आता ते कप मिळतच नाही छोटे कुठे जे पन्नास ग्रॅमचे असतात ओके okay, तो सिंगल स्कूप हॅ हे काय असा आम्ही डबे घेऊन बसतो मोठे डिलिव्हरी मध्ये गुड तर तुम्हाला गोड गोडाचे जे फ्रुट्स आहेत म्हणजे गोड व्यवस्थित असलेले तर ते तुम्हाला मिळत असतात सो दॅट कॅन बी अ गुड डेझर्ट इन्स्टेड ऑफ आईस्क्रीम असं कारण आईस्क्रीम मधन एनिवे तुम्हाला खूप फॅट क्रीम नाहीच मोस्ट ऑफ आणि नॉट दॅट क्रीम इज ऑल्सो ग्रेट सॅच्युरेटेड फॅट तुम्हाला मिळत आता दही बद्दल पण तू म्हणाली होतीस ना mm. तर एक तर हे खूप असतं की दही उष्ण आहे मग ताक प्या बनवून त्याच तर मग प्लीज कारण आता तो ते सीझन आहे ना की दही खावंसं असं वाटतं ते थंड वाटतं जरा पोटात गेलं की <laughs> <लगी। laughs> आणि मग काय जेवणात पण दही रात्री पण दही कधी पण दही असं गोटू पदार्थ आहे ना तो पटकन त्यात काहीतरी मेतकूट बितकूट टाका पटकन खा असं दही आणि ते दर वाटत पोटाला जा उत्तम ऑप्शन आहे दही काही म्हणजे त्याने तुमच्या शरीरात गरम होतं गार होतं आता गरम गारचं जर आपण बघितलं ना तर आपल्या शरीरात आपण नुसतं साधं पाणी जरी प्यायलो ना तरी पण आपल्या शरीरात म्हणजे एक एनर्जी क्रिएट होते त्याला म्हणतात थर्मिक इफेक्ट ऑफ फूड म्हणजे काही पण खातो आहे तर त्याच्याने आपल्या शरीरात एनर्जी रिलीज होते तर म्हणजे ते गरम उष्णताच रिलीज होते की नाही म्हणजे शरीरात तर ते पाणी जरी प्यायलं कुठल्याही टेम्परेचरचं तरी पण होते ती रिलीज त्यामुळे त्याचा आपल्याला विचार करायची गरज नाही आहे कारण आपल्या शरीराला ते मॅनेज करता येतं म्हणजे आपण काही वेगळ्याने बरोबर दही खायचे वगैरे असं प्रकार <laughs> इज नॉट पॉसिबल अँड यू डोंट नीड टू डू दॅट म्हणजे एवढ्या सगळ्याचा विचार करत बसण्यापेक्षा याचा विचार करा की कॅलरीज किती तुम्ही खाताय दॅट इज मोर इम्पॉर्टंट की जे पॅकवर लिहिलेलं आहे पण आपण त्याच्यावर ते सर पर सर लिहिलेलं असतं त्या जो डबा खातो पुढं तसं नका करू असं राईट सो आय नो आय नो बट तुम्ही जर असं प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं जे खाता काही खातात त्यांनी बेनिफिट होत असतो म्हणजे आता काहींना ताक पचतं काहींना दही आवडतं एक आवडीचा पण भाग असतो आणि हाव इज दॅट फूड मेकिंग यू फील की म्हणजे मला ते खाऊन कसं वाटतंय ह्याचा पण एक जो भाग असतो तर तुम्ही बघा तुम्हाला काय खाऊन बरं वाटतं जसं आता मला उन्हाळ्यातनं आमटी भात भाजी पोळी असं पूर्ण खाऊतच नाही मग मी उन्हाळ्यात फक्त सॅलड्स खाते म्हणजे ते लो कॅलरी आहेत वगैरे म्हणून नाही पण त्या सॅलड लिव्हमधनं पण पाणी जातंय मला त्याच्यावर काकडी वगैरे जी खाता येते आणि मग जे सगळ्यात महत्वाचे दोन कंपोनंट्स आहेत न्यूट्रिशनली माझ्यासाठी हे म्हणजे एक आहे प्रोटीन आणि दुसरं म्हणजे ती भाजी त्याच्यातलं जे तेच जातं माझ्या पोटात अँड दॅन आय एम लाईक फाईन विथ दॅट असं ते मला इट मेक्स मी फील गुड काहींना जसं तू म्हणा दही भात ता किंवा हो, ताक भात किंवा तुम्हाला इवन पोळी वगैरे ताक भाकरी असंही खात तसं मीठ घालून असं तर तसं पण खाऊ शकता तुम्ही काहीही त्याच्यात हरकत नाही उलट ताक ते पातळ असल्यामुळे तुमच्या पोटात त्याचं तेवढं पाणी जातं असं अजून एक हे करतात म्हणजे कांजी एक वेगळी म्हणजे पितात किंवा सत्तू ड्रिंक पण खूप पॉप्युलर आहे की सत्तू पाण्यात घालून तुम्ही गार तसंही पिऊ शकताय तुम्ही म्हणजे उन्हाळ्यात जेव्हा आपली भूक कमी झालेली असते तर तेव्हा तुम्ही खूप जास्त मी फुल मील नाही खाते मग आता मम्मी त्याच्याऐवजी काय असं तर मग ते हे प्रोटीन आणि भाजी हे निवडा बाकी जे प्रोडक्ट्स नको <laughs> आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्याच्यावरती ऍड कॅम्पेन्स झालेत असा प्रश्न अंडी चिकन मटन खायचं का उन्हाळ्यात फीट वाढते मासे वाढतात प्रोटीन प्रोटीन कमी खा परवा आपल्याला एक ऍडवायझरी पण आली होती म्हटलं हो हो आ, हेल्थ मिनिस्ट्री आ, वाली ऍडवायझरी होती मी पण वाचत ते बातम्यांमध्ये तर त्यांनी दोन गोष्टी समाव त्याच्यात हायलाइट केल्या होत्या की बारा ते मध्ये उन्हात जाऊ नका कॉमन सेन्स आहे येस नका जाऊ बाहेर पण हाय प्रोटीन फूड अवॉइड करा असं दिलं होतं आता हाय प्रोटीन फूड म्हणजे काय की ते टिपिकली नॉनव्हेज पदार्थ जे असतात ॲनिमल सोर्समधनं जे आपल्याला मिळतात तर त्याला हाय प्रोटीन धरलं जातं अल्दो आपण सोयाबीन किंवा चिकपीज वगैरे हे पण जरा जास्त प्रोटीनवाले पदार्थ असतात तर असं नाही आहे किंवा इवन आता जर एखादं माझ्यासारखं मी वे प्रोटीन आयसोलेट घेते मग मी ते बंद करायचं का तर नाही पण हे एक एक थोडंसं त्याच्यात इंट्युशन वापरा की जर मला से मटण किंवा असं हाय प्रोटीन असं काही खाऊन मला खूप जडपणा जर येतोय hmm. दिवसभर तर मग तसं खाऊ नका कारण मग तुम्हाला ऑलरेडी उन्हाळ्यामुळे आपल्याला ले एनर्जी लेवल्स कमी वाटतच जर oh. आहेत मग त्याच्यात तेवढं हेवी खाऊन जर मी नुसते अशी स्लॉथसारखी जर पडून राहणार असेल तर मग मग अर्थ नाही म्हणजे मला ते पचत नाही आहे तेवढं असं कारण पोटात अन्न खूप वेळ आहे किंवा ते हल्लंच नाही असं जर वाटतंय ते डायजेस्ट नाही झाले जर वाटतंय तर म्हणजे ते खरंच नसेल झालेलं डायजेस्ट किंवा इट्स नॉट मेकिंग यू फील गुड मग तसं नका खाऊ देन यू कॅन ऑफर अदर ऑल्टरनेटिव्ह इन दॅट असं पण अवॉइड करायची काही गरज नाही कारण प्रोटीन इज इम्पॉर्टंट पण हॅविंग सेट दॅट खूप वेळा असं होतं की मला आता तेवढं सकाळ संध्याकाळ चिकन खाऊत नाहीये मला का खाऊ थोडं कमी करा काही प्रॉब्लेम नाही आहे अंडी घालण्या हीट वाढते मग उन्हाळ्यात त्रास होतो उन्हाळे लागतात नाही नाही तसं काही नाही होते उन्हाळे कशाने लागतं आहे तुम्ही अंडी खाताय पण पाणी नाही पिते तुम्ही भाजी नाही खाते किंवा ओव्हरऑल जे तुमचं दही आहे तसं काही खात नाहीये तर त्यांनी होतं इफ युअर इटिंग दॅट बॅलन्स युअर फूड विथ समथिंग येस येस फक्त एका प्रोटीन इनटेकनी तुमचं हलत नाही so, सगळं बॅलन्सचाच मुद्दा आहे हो, हो 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 ऑलवेज न्यूट्रिशन जे आहे हो hmm. Hmm. ते सगळा बॅलन्सचाच मुद्दा आहे म्हणजे ते चार्टर्ड अकाउंटंट मग मी हो <laughs> 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 बॅलन्स शीट आहे <laughs> शेवटी पी एनडल शीट येस मॅच झाली पाहिजे बॅलन्स झाली पाहिजे करेक्ट करेक्ट आणि एक हे जे असतं ना जनरली उन्हाळ्यात की बऱ्याचशा गोष्टी खा म्हणून सांगितल्या जातात हे खा त्यांनी तुमची हीट कमी होईल ते खा म्हणजे सब्जा खा हे खा सो त्याबद्दल काही म्हणजे नक्की त्याचा काय फायदा होतो किती प्रमाणात खाल्लं पाहिजे आणि काय आणि काय काय अवॉइड पण केलं पाहिजे म्हणजे असं काही आहे का जे समर्स मध्ये अवॉइड करा असं बघ विल कम टू वॉट यू कॅन ईट म्हणजे आता सब्जा वगैरे तुम्ही खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही का खायला सांगतात उन्हाळ्यात सब्जा कारण त्यात फायबर खूप आहे आणि उन्हाळ्यात ओव्हरऑल आपलं पाणी कमी झाल्यामुळे पिणं कमी झाल्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं लोकांना खूप मग सब्जात ते भिजत घालून त्याचं पाणी जे पिताय अटलिस्ट तेवढं पाणी जात आहे सब्जात पण अब्जॉर्ब झालेलं असतं बरंच पाणी आणि फायबर वाढतं तर त्यामुळे तुम्हाला खूप लोकांना उन्हाळीचा त्रास हा फक्त शूचाच नाही शीचा पण असतो oh. दोन प्रकारचे त्रास म्हणजे इव्हन फिशर्स वगैरेचं पण प्रमाण खूप वाढतं उन्हाळ्यात oh. कारण hmm. फायबर इनटेक पाणी सगळंच कमी झालेलं असतं मध्ये त्याच्याकडे लक्ष देत नाहीत मग गार करायला म्हणून मग आईस्क्रीम किंवा असं घात बसतात तर तसं नका करू यू कॅन इट ऑल ऑफ धीस थिंग्स म्हणजे सब्जा खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तो दुसरं काय तुम्ही करू शकता म्हणजे पुदिना पुदिना जो आहे तो तुम्हाला कारण इट्स अ इट्स अ ग्रेट सोर्स ऑफ आयर्न ऑल्सो आपल्याला लक्षात नाही येत की आपल्याला पुदिन्यामधनं आयन आणि व्हिटॅमिन सी मिळत असेल असं तर त्याच्यातून तुम्हाला व्हिटॅमिन सी आणि आयन मिळाल्यामुळे तुमचे इम्युनिटी लेवल्स पण जास्त म्हणजे नीट राहायला मदत होते आणि त्याने बरं वाटतं तुमचं डायजेशन पण ऑन पॉईंट राहतं तर त्यामुळे तुम्ही चटणी किंवा ताक किंवा असं कशात पुदिना पण घालून खात असाल किंवा लिंबू सरबतात मिळतो बघा असं बाहेर घरी बनवते मोही तो नाही प्यायचं आहे कारण देन यू विल बी लाईक साखर पण त्याच्यात आणि अल्कोहोल प्लस सो दॅट इज नॉट या पुदिना पण तुम्ही खाऊ शकता ताक दही उत्तम आहेत तुमच्यासाठी जसं मी म्हटलं नारळ पाणी ताडगोळे ताडगोळे पण मिळतात की नाही तर ताडगोळा पण खाऊ शकता तुम्ही ते खूप छान ऑप्शन आहे तुमच्यासाठी आणि कोकम कोकम सरबत आणि कोकमाचं एक असं रसमसारखं करता मला त्याचं आठवण नाव हो। काय म्हणतात कळण तर कोकमाचं गळण जे करतात तर ते पण आपण पिऊ शकतो गार पण पिऊ शकतो कोकम सरबतात हा एक प्रश्न पडतो मला की कोकमचं जे सिरप असतं ते खूप स्वीट असतं म्हणजे खूप साखर असते तर ते मग काय करायचं अशा आमच्यासारख्या माणसांनी तुझ्या काही माणसानी मग बघायचं की त्याच्यात किती साखर आहे म्हणजे त्याच्या त्या डब्यात असं किंवा तुम्ही दोन चमचे जर ते घातले तर एक साधारण अंदाज घ्या टिपिकली इट्स अराऊंड टू टू थ्री स्पून म्हणजे टी स्पून एवढी साखर असते त्याच्यात आणि त्याहून जास्त ते वरून अजून कारण प्रॉब्लेम कोकम सरबताचा हा नाही की त्याच्यात जास्त साखर आहे तू ते दोन चमचेस घातल्यावर आणि पाणी घातल्यावर त्याच्यात साखर कमी पडते म्हणून सगळे अजून साखर घालतात त्याच्यात कारण माहिती ते आंबट लागतं म्हणून तर कोकम हा आंबट पदार्थ आहे आंबट सर सरबत एखादा प्यायला तरी हरकत नाहीये ते गोडम गोड कशाला हवं आहे तुम्हाला असं तर त्याला गोड करू नका त्या पद्धतीनं कोकम जरी आपण घेतलं तरी चालेल किंवा मग त्याचं सेवरी म्हणजे तुम्ही कळण जसं असतं मिठावाल तसं पण घेऊ शकता मठ्ठा उत्कृष्ट आहे मठ्ठा पण पिऊ शकतो विदाऊट सिरम आगळ पण मिळतात नुसतं त्या आगळाचं पण बनवू शकतो पण ते फार म्हणजे आंबट लागतं ना मग म्हणून मग त्याच्यात मध्ये सरबत सरबत आपल्या डोक्यात म्हणजे गोडे Uh, मग तुम्ही ते सरबत काढूनच टाका डोक्यात असं किंवा मग सरळ सरळ स्टिव वापरा uh, काहीही हरकत नाहीये स्टिविया मंगफ्रूट शुगर तुम्ही वापरायला काहीही हरकत नाहीये वापराते कारण म्हणजे डायबिटीज नसताना पण मी वापरलं तर मला डायबिटीज होईल का असं पण काही नसतं त्याच्याने युआर जस्ट ड्रॉपिंग द कॅलरीज म्हणजे मग तुम्हाला खायला कॅलरीज म्हणजे राहतील असं इट अजून yeah. एक हिट बद्दल बोलताना प्रश्न पडतो ते म्हणजे एक्सरसाइज म्हणजे एक तर हे खूप होतं की एक तर आधीच घाम घाम आलेला असतो आधीच डिहायड्रेटेड वाटत असतं त्यामुळे लो एनर्जी वाटत असतं मग ते हे खूप होतं की मग एक्सरसाइज करायची का कारण एक्सरसाइज केलं की अजून हिट जनरेट होणार आणि मग अजून मला उकडणार तर मग त्यापेक्षा नकोच असं होतं तर मग आईस्क्रीमचे डबे खायचे असेल तर किमान व्यायाम थोडा तरी करा बट इवन अदरवाइज ज्योक्स अपार्ट व्यायाम बंद करायची काही गरज नाही आहे तुम्ही म्हणजे उन्हाळ्यात असं की मला जास्त घाम होऊ येऊन मी डिहायड्रेट होऊन असं नाही असं काही नसतं आणि उलट आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा आपल्याला आपलं डायजेशन नीट राहतं आपलं जे पूर्ण सायकल्स आहेत म्हणजे जे हायड्रेशनच्या आहेत किंवा तेवढं पाणी तुम्ही प्यायला जात प्यायलं जातं जास्त असं झोप नीट लागते कारण नाही तर उन्हाळ्यात झोप पण न लागण्याचं खूप होतं एवढं हो, हो, गरमी मला काही कळतच नाहीये असं त्याच्यात हो, कसं झोपावं सो युअर स्लीप इज ऑल्सो बेटर डायजेशन नीट राहतं त्यामुळे व्यायाम बंद करायची काही गरज नाहीये पाणी प्या फक्त दॅट्स इट कारण ही मगाशी झालेलंच आहे की टब्बर आईस्क्रीम आणि माझ्या घरी हा सतत प्रश्न असतो की तनुजाला रोज आईस्क्रीम खायचं असतं आणि ते मला असं होतं की अरे तू कॅलरी बॉम्ब आहे म्हणजे आता मला तुझ्याकडे येऊन आल्यामुळे मला माहिती असतं की की मँगो फ्लेवरचा कॅलरी बॉम्ब जसं आजकाल फिरत असतात आजोबद्दल त्यातलं आईस्क्रीम एक महत्त्वाचं आहे तर आईस्क्रीमचं नक्की करायचं काय आणि त्यांनी थंड होतं का कारण कालच मी रिपोर्ट वाचला की आईस्क्रीम जरी तुम्हाला थंड करत असेल गळ्याला तरी आज तुमची हीट वाढतीच आहे नक्की काय आईस्क्रीमचं गोड गौड बंगाल याचा आवडला येतो शब्द मला खूप कॉम्प्लेक्स शब्द मला लिहून दाखव वाईट बनव पर सॉरी तनुजा आईस्क्रीम खाऊ नकोस प्लीज बघ कसं आहे हल्ली ना आता आपल्याला लोअर कॅलरी आईस्क्रीमचे पण ऑप्शन्स आहेत हं The best, तर बेस्ट म्हणजे तुम्हाला असे आईस्क्रीम मज्जा म्हणून जर खायचंच आहे ना आपल्याला तर काय आपण खाऊ शकतो ती कॅन्डी असते बघ हो, बर्फाची हो, ज्याच्यात नुसतं सरबताला फ्रीज केले आहे की जे असते तर डॉली प्रकार नाही म्हणजे आत अजून वनिला आईस्क्रीम आहे तसं नाही साधे जे फ्रूट बार काय म्हणतात का हो, त्याला त्याच्यात ती एक क्वालिटी अजून जेली वगैरे वाली असते ती नको हा खाऊ ते आय वॉज शॉक सीइंग दॅट प्रोडक्ट बट एनिवे ती जी आहे दॅट इज सिक्स्टी कॅलरीज हो सिक्स्टी कॅलरीज नॉट बॅड रोज खायला लागू नकोस जाता तर खायला लागू नकोस मला तुला सांगताना भीतीच वाटते तू डबा बर फ्रीजर मध्ये भरून ठेवशील असं पण ते दॅट इज अ गुड ऑप्शन म्हणजे गार असं फील यायला आईस्क्रीम खाऊन काही पोटात गार वगैरे होता अशातला भाग नाही कारण ते इतका कॅलरी रिच पदार्थ आहे की त्यांनी उलट तुमच्या शरीरात तेवढी जास्त कारण जस जे मी थर्मिक इफेक्ट ऑफ फूड तुला सांगितलं की पाणी पिऊन पण आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होत असते तर तसंच तुम्हाला जेवढे आपण कॅलरी रिच खाऊ की नाही तर त्यांनी आपल्या शरीरात जास्त एनर्जी क्रिएट होते ना फूड इज एनर्जी ऍट द एंड ऑफ द डे तर त्यामुळे तुम्ही हाय कॅलरी फूड जर खाल्लं तर तुम्हाला जास्त तेवढ्या म्हणजे कॅलरीज आणि हीट ज्याला म्हणतात एनर्जी ती जास्त मिळणार आहे तर त्यामुळे त्यांनी गार काही असं होत नाही उन्हाळ्यात ऍसिडिटीचा आपण प्रमाण प्रकार वाढतो कारण एकतर पाणी कमी असतं भाज्या खात नाहीत म्हणजे भाजी आपल्याला मिळत नाही मग दुसरे ऑल्टरनेटिव्ह आवडत नसतात कारण स्टेपल आपलं कोबी आणि फ्लॉवर बंद होतो आता काय बटाटा असं जो दॅट इज वॉट हॅपन्स भाजीचं प्रमाण कमी पाण्याचं प्रमाण कमी आ, हे सगळं झाल्यामुळे ओवरऑल कॉन्स्टिपेशन आणि ऍसिडिटीचं दोन्हीचं प्रमाण वाढतं कारण इतर जे कॅलरी पदार्थ आहेत की म्हणजे आमरासमोर पुरी वगैरे जे ॲसिडिटी जरी वाढू शकते ते पण वाढतं आणि हा खूप गोड गैरसमज आपण जर आ, आ, आईस्क्रीम खाल्लं <laughs> 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 तर आपली ऍसिडिटी कमी होणार आहे आईस्क्रीमच्या फॅटमुळे तुमची अॅसिडी वाढणार आहे कमी नाही होत ऍसिडिटी कमी तुला जर ऍसिडिटी म्हणजे कमी करायचीच आहे तर पाणी पी किंवा साधं गार दूध पी साखर न घालता ओके अजून एक उन्हाळ्यात खूप गोष्ट होते ते म्हणजे खूप लोकांकडे वाळवण केली जातात ना हुँ. तर मग ती पापड आणि वेगवेगळ्या वेग तशा तळण तळणातल्या खूप गोष्टी खाल्ल्या आता जशी आमरसासोबत पुरी येते तशा मग भज्याच काय करतायत आणि मग पापडच तळतायत आणि असं खूप तळणीच्या गोष्टी खायला खाल्ल्या जातात आणि त्याच्यामुळे कितपत त्रास होऊ शकतो आणि मग विचार करतात की ऍसिडिटी का होती मग वाळवणं ते का इट्स अ मेथड ऑफ प्रिझर्वेशन की नाही आपण उन्हाळ्यात आपण हा पदार्थ करून आपण वर्षभर त्याचा साठा करून ठेवू शकतो साठवण करता यावी त्याची की जेव्हा नंतर ही ट्रीट आपल्याला मिळणार नाही म्हणून त्याचं इट्स अ वे ऑफ प्रिझर्विंग इट मग ते वर्षभरासाठी ठेवा ना उन्हाळ्यात केलेल्या कुरड्या तुम्ही उन्हाळ्यात संप्याच्या आत जर संपवून टाकल्या तर उपयोग झाला का काही त्याचा <laughs> <laughs> दिवाळीसाठी ठेवा ना नंतर खायला किंवा खूप सण येणार आहेत वर्षभर मग तेव्हा तुम्हाला सणासुदीला हे बघ सणासुदीचं जेवण हे किंवा सण आपल्याकडे का नसतो कारण आपल्याला पैशाने पण परवडणार नाही आणि तब्येतीने पण ते परवडणार नाही करेक्ट राईट म्हणून सण जे जर तुम्हाला दीड महिन्यांनी किंवा दोन महिन्यांनी एखादा जर सण आपल्याकडे येतोय मोठा सण हा क्वार्टरलीच असतो आपल्याकडे बघ तू वेन द सीझन चेंजेस नेम वाच वन्स इन अ क्वार्टरच मोठा सण येतोय बाकी सगळे असे छोटे मोठे येत असतात असं आता हे वेगळी गोष्ट आहे की आपण चतुर्थी सुद्धा सणासारखी साजरी करून सगळं एकदम पापड सगळं तळतो पण ते नका तसं नका करू ते साठवण आहे तर मग यू कीप इट फॉर द एंटायर इयर कारण आधीच म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यातनं सरप्रायझिंगली खूप कॅलरीचे ऑप्शन्स असतात आपल्याकडे मग यू पिक युअर पॉयझन म्हटल्यासारखं चूज असं थोडंसं स्मार्ट पद्धतीने जर आपण त्याचं त्याचं म्हणजे निवड जर केली जसं आता ब आईस्क्रीमचं तू म्हणालास तसं मी म्हटलं की तुम्ही कॅन्डी ती खाऊ शकता की नाही हल्ली असे फ्रोझन योगट मिळतात तर तुम्ही फ्रोझन योगट खा किंवा प्रोटीन आईस्क्रीम प्रोटीन बार पण मिळतात तर ते तसं खाऊ शकताय किंवा इवन आपल्याला बर्फाचा गोळा जो असतो बघ तर आता बर्फाचा गोळा जो आहे तो त्यात प्रॉब्लेमॅटिक आहे कारण त्याचा रंग जो आहे त्याच्यानी सगळे ते प्रॉब्लेम होऊ शकतात जे मी म्हणलं मन, मग अशी तसं आणि त्या गोळ्यावर जो घालतात त्यानंतर और थोडा रस असं करून जो पाक आपण डायरेक्ट साखरेचा पाक <laughs> आणि मग त्याच्यात बुडवून बुडवून जो खाल्ला जातो तो प्रॉब्लेम होतो मग अगदी एखाद धाव उळत ना म्हणजे रोज आला गोळेवाला रोज खा असं करू नका मी लहानपणी करायचे माझ्या <laughs> मामीकडे आम्हाला अलाउड होतं लहान मुलांना वेगळी गोष्ट आहे पण तरी तो रंग फारच काहीच्या काही असतो त्यामुळे आता म्हणजे मी माझ्या मुलाला नाही असं म्हणजे ना नको म्हणते तू घरी करू हा घरी करू कारण कर, कर, बर्फ क्रश करायला काय हल्ली आणि त्याचे ते ज्युसेस वगैरे पण ते मिळतात म्हणजे ज्यूस काय सिरप्स जे असतात ते आणि आता त्याचं तसं परत तो गोळाचा ग्लास घेऊन वगैरे फिरू नका तेवढं त्याच्यावर तितकं सोडते ते आणि एक एक लक्षात ठेवा अ ट्रीट कॅन इज नॉट अ ट्रीट इफ युअर इटिंग इट एव्हरी डे वा मग तुम्ही रोज रोजच असं खायला लागलात मग तुम्ही त्याच्यात मजा घालवताय ना <laughs> मग तसं नका करू अजून एक गोष्ट म्हणजे सॉरी अजून एक ऍड करतोय ते म्हणजे समर्स म्हटलं ना की अजून एक गोष्ट आठवते ते म्हणजे ते सगळे ना जे सीजनल छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे कैरे येतात आवळे येतात ते छोटे आणखीन करवंदासारख्या आंबट गोष्टी येतात तर आंबट uh, फळ का स्पेसिफिकली येतात या मध्ये आणि इज लॉजिक खूप छान प्रश्न आहे बघ आंबट फळ काय येतात आमटाचं काही पण खाल्लं की आपल्याला पाणी प्यावाच वाटत आवळा खाल्ल्यावर तहान लागतेच लागते तुम्ही जाड म्हणजे इट्स नॉट पॉसिबल की तुम्ही पाणी न पिता कारण इट्स सो टार्ट कि त्याने so hmm. आता आपण आफ्टर वाईली आपल्याला आंबटपणा तो सहन होत नाही किंवा hmm. पाणी प्यावाच वाटतं त्यामुळे ही जी सगळी फळं येतात ती जरूर खा Oh. कैरी आणा त्याच्यावर ते, ते तिखट मीठ घालून खा तशी ती कैरी किंवा ती छोटी बोर जी छोटी लाल मला तसं ते पण खा किंवा पेरू मिळतो आता पेरू पण खाऊ शकता तुम्ही मग त्याच्यावर तुम्ही थोडस मीठ तिखट घालून खाल्लं तरी काही हरकत नाहीये त्याच्यात पण त्यांनी आंबट पदार्थ आपण खाल्ला नाही किंवा कोकम वगैरे पण आपल्याला त्याच्यावर पाणी प्यावस वाटतं म्हणून पण दॅट लाईक इट्स सीजनल आणि त्याने हा बेनिफिट होऊ आपल्याला हो हो अगदी आरामात काहीच प्रॉब्लेम नाही उन्हाळ्यात ना सगळ्यात जास्त हे होतं म्हणजे झोपेचे वांदे होतात एक तर गरम होत ते आहेच इन जनरल शरीरातली हीट आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे झोप नीट होत नाही त्याच्यासाठी काय फूड चेंजेस केले पाहिजेत किंवा काय चुकतंय ज्याच्यामुळे झोप तुमची पूर्ण होत नाहीये व्यायाम नाही होते त्यामुळे होत आहे तुम्ही जेव्हा अति खाऊन जेव्हा झोपण्याचा प्रयत्न करता की म्हणजे रात्री आपण जर खूप जास्त जेवलेलं असेल कधीही अति जेवले जेव्हा आपण जेवतो जास्त झालं बरं काज असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला झोप नाही लागत कारण गॅस्ट्रिक लोड वाढल्यामुळे तुमचं झोप इम्पॅक्ट होते असं अजून एक चुकतं की म्हणजे डेअरी प्रॉडक्ट जर तुम्ही कमी खाल्लेत कारण आपल्याला जे ताकदही आहे त्याच्यातनं मेलेटॉनिन इंड्युसिंग आपल्याला पदार्थ म्हणजे ट्रिप्टोफॅन नावाचं एक अमायनो ऍसिड मिळत असतं की ज्याच्याने आपल्याला मेलेटॉनिन बनायला मदत होते शरीरात मेलेटॉनिनचे पॅचेस मेल्स खातात बघ झोप याला म्हणून तर त्या ताकद्याचा हा दुसरा बेनिफिट हा पण आहे की म्हणजे शांत झोप लागू शकते तुम्हाला जर तुम्ही ताकदही जर रात्री खात असाल तर अनदर रिझन टू बी इट नाईट तर तुमचं डाएट जर गडबड असेल आणि व्यायाम पण नसेल म्हणजे तुम्ही जेवणानंतर संध्याकाळी छान गार वारा तर जा की चालायला मग त्यानंतर लागेल शांत कारण तेवढेच तुमचे दमाल ना जरा थोडे असं नाही तर हा गरम होते हा गरम होते करून बसून एसीत बसून राहणार मग काय कुठेही जात नाही काही नाही मग त्याने झोप नाहीयेत मग असं मग अशी ताक हो ता ताक हो बग, पर पर की ताकदही संध्याकाळी खा तर एक बऱ्याचदा असं होतं की संध्याकाळ संध्याकाळी पाच नंतर सहा नंतर ताकदही नका खाऊ तर काही त्रास होतो का ता एकदही रात्री खाल्ल्याने हे बघ आपण काही पण खाल्लं की आपल्याला कसं वाटतं आपल्याला कळतं की नाही आता ताकद्याचं जर मी म्हंटल तर तुम्हाला जे त्याच्यात ट्रिप्टोफॅन आहे डेअरी प्रोडक्ट्समध्ये ट्रिप्टोफॅन हे अमायनो अॅसिड जे आहे ते आपल्या शरीरात जाऊन मेलेटॉनिन बनवायला मदत करतं hmm. मेलेटॉनिनी आपल्याला झोप शांत लागते ठीक आहे मग ते मेलेटॉनिनचे पॅचेस किंवा मेल्ट ना असं घेण्यापेक्षा तुम्ही जर सोप्या पद्धतीने जर ताकदही आपल्या मध्ये ठेवलं आणि संध्याकाळी पण काहीही प्रॉब्लेम नाही ते खायला असं तर तेव्हा इट्स युअर हेल्पिंग विथ द ट्रिप्टोफॅन तर तसं खाल्लं तुम्हाला झोप शांत लागणार आहे का बरं आपल्याकडे पण पद्धत शेवटचा दही भात खातात साऊथमध्ये पण खूप खातात कर्ड राईस म्हणजे तुमचं किती काही जेवण असलं तरी कर्ड राईस तुम्ही दही भात खाणार आहात शेवटी की म्हणजे तुम्हाला जे शांत वाटतं समाधान वाटतं mm -hmm. तर शांत समाधान इव्हेंच्युअली ट्रान्सलेट्स टू गुड स्लीप असं की त्यांनी तुम्हाला झोप नीट लागते त्यामुळे काही हरकत नाही तसं असं खायला पण आता एखाद्याला ना असं असतं की जर गार ताक पेल किंवा की असं खवखवतं किंवा मला काही काही सायनसायटीस असतो सायनसायटिस जर तुम्हाला असेल तर काहींना ते डेरीसेन्सिटिव्ह सायनसायटिस असू शकतो तर त्यांना मग त्यांनी त्यांना मग असं माझं डोकं दुखत किंवा मला इथे इथे दुखतं असं सायनसिस माझं जे असतात ते किंवा श्वास घ्यायला थोडंसं म्हणजे मला सर्दी झालाय हो, थोडस oh. असं वाटतं तसं होत असेल तुम्हाला तर नका खाऊ पण तसं काही होत नाहीये तर खा की बिंदास काही प्रॉब्लेम नाही तुम्हीच तुमच्या बॉडीला जज केलं पाहिजे बेसिकली की काय मला काय सूट होत बाबा मला काय खाताना त्रास होत नसेल तर काय पण आपल्याला कसं वाटतंय हे आपल्यालाच कळत असतं म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे गेले तरी त्यांना दे विल नॉट बी एबल टू डिटर्मिन ना की आपल्याला मला कसं वाटतंय असं मग तुम्हाला त्रास होत असेल तर नका खाऊ पण जर छान वाटत असेल तर मग खा ना आईस्क्रीम सोडून हा थोडस मग ते किती वेळा छान वाटून घ्यायचं ते ठरव येस थँक यू सो मच अमिता आज खर uh, समर शिकवणी झाली आपली <laughs> <laughs> उन्हाळी शिबिर उन्हाळी शिबिर झालेलं <laughs> आहे की बेसिकली समजून घ्या येस <laughs> yes, uh, समजून घ्या आणि समजून खा येस नाही खरंच खूप गरजेचं होतं कारण आता एवढं बकाबक बकाबक खाल्ल्या जातात ना गोष्टी आणि पाण्याच्या बाबतीत तर लक्षात येत नाहीत त्या गोष्टी म्हणजे सर्रास काहीतरी थंड उघडा फ्रीजमध्ये जे काही सापडतंय ते प्या कारण असं लाईलाई होत असते आणि असं कोरडं पडल्यासारखं वाटत असतं तर थँक्यू सो मच फॉर इट अमिताचा पण स्वतःचा युट्यूब चॅनल आहे तिथे जाऊन तिला सबस्क्राईब करा शिजवन इंस्टाग्राम ऑल्सो ॲट अमिता गद्रे तिला तिथेही जाऊन फॉलो करा आणि अमुक तमुकचे मर्चंडही झालेले आहेत ते त्याची लिंक खाली दिलेली आहे तर तिकडे जाऊन तुम्ही विकत घेऊ शकता धन्यवाद yes. yes, धन्यवाद लो बसावा लोबसावा